धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे आज सोमवार दिनांक 23 ला सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले। दोंडाईचा नगरपालिकेच्या हद्दीतील जुने शहादा रोडवरील असलेले रेल्वे फाटक हे सुरत भुसावळ रेल्वे लाईन डबल झालेली असल्यामुळे कायमस्वरूपी बंदच असते। या रस्त्यावर एकूण 20 ते 25 हजार लोकांचा दररोजचा वापर असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। अनेकदा हे गेट बंद राहत असल्यामुळे लोकांचा महत्त्वपूर्ण वेळ देखील विनाकारण वाया जात आहे। या गेटने जुने शहादा रोडवरील रहिवासी तसेच दाऊळ मंदाने छोटवाडे साहूर शेंदवाडे तावखेडा या गावांचा वापर याच रस्त्यावरून असल्यामुळे या परिसरातील जनतेला बराच वेळ गेट बंद असल्यास या ठिकाणी ताटकळत उभे राहावे लागण्याची वेळ येत आहे। यामुळे जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र वारंवार या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। सर्वपक्षीय या ठिकाणी रेल रोको आंदोलन आम्ही केलेलं आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की जुना शहा दोंडाईचा नगरपालिका हद्दीतील जुना शहादा जो रोड आहे त्या रस्त्याने कमीत कमी 7 ग्रामीण खेडे त्या रस्त्याने वापर करतात। त्याचप्रमाणे शिंदी कॉलनी डालडा मिल जो एरिया आहे जुना शहादा रस्ता जो एरिया आहे इथून कमीत कमी 25 ते 30 हजार लोक दररोजचे ये जा करतात। आणि आता सध्या सुरत भुसावळ डबल लाईन झालेली असल्यामुळे सतत रेल्वेगाड्या येत असतात। दर 5 मिनिटाला ते रेल्वेगाड बंद होतं। यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत, हैराण झालेले आहेत। अनेक पेशंट त्या ठिकाणी दगावलेले आहेत आणि कारण ते 15-15 मिनिटं अर्धा अर्धा तास गेट बंद राहत असल्यामुळे पेशंट हे उशिरा दवाखान्यात पोहोचतं आणि त्याच्यामुळे अनेक पेशंट दगावलेले आहेत। त्याचप्रमाणे आमच्या आया बहिणी ज्यांचे या ठिकाणी डिलिव्हरी होत असताना सुद्धा त्यांचा जीव गेलेला आहे कारण ते काही 15-20 मिनिटं लेट गेलेले असल्यामुळे त्यांचा जीव गमावलेला आहे। असे अनेक समस्या आहेत। विद्यार्थ्यांची बस या ठिकाणी बंद झालेली आणि विद्यार्थी बस जरी चालू झाली तरी सुद्धा ती बस या रेल्वे गेटमुळे दररोज वेळेवर न पोहोचता उशिरा पोहोचते। विद्यार्थ्यांचं देखील या ठिकाणी नुकसान होतोय म्हणून तात्काळाने दररोजच्या लोकांचं ये जायचं त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही अशी मागणी ठेवलेली आहे की रेल्वे गेट कायमचं बंद करा। त्या ठिकाणी पर्यायी अमरावतीच्या कोपऱ्याला पर्यायी दाऊल रस्त्याच्या समोरच पर्यायी त्या ठिकाणी एक बोगदा बनवून द्यावा, भुयारी मार्ग द्या विनंती करतोय। आणि त्यासाठी आज आम्ही सर्व गावकरी दोंडाईच्या शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आज या ठिकाणी भारत सरकारचा महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि सरकार दखल घेईल। तात्काळ जर सरकारने या मागण्यांची दखल घेतली नाही तर आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी रेल्वे पटरीवरती बसून राहू। संपूर्ण गावाच्या गावात सगळे लोक येतील, 10 ते 20 हजार लोक या ठिकाणी जमतील आणि एकही रेल्वे या ठिकाणी पास होऊ देणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत, असं मी या ठिकाणी प्रशासनाला आपल्या माध्यमातून एक इशारा देतो। हे फाटक बंद असल्यास 4 ते 5 गावातील शालेय विद्यार्थी शाळेत देखील उशिरा पोहोचत असल्याचे चित्र समोर येत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून रेल्वे प्रशासनाने हे गेट कायमचे बंद करून पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य शाणाभाऊ सोनवणे यांनी समाजशील न्यूजशी बोलताना केली। पर्यायी मार्ग उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा व यामुळे होणाऱ्या परिणामाला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिला। प्रतिनिधी समाधान ठाकरे, समाजशील न्यूज, दोंडाईचा धुळे।